नमस्कार, लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवादाच्या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गणेशोत्सवाला प्रकाश देणाऱ्या बत्तीवाल्यांविषयी. कविवर्य शंकर वैद्यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये फार सुंदर ओळी लिहिल्यात. त्यांनी त्या कवितेमध्ये असं म्हटलं आहे, मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती, त्या कोण वाहती तेनच दिसुनी येती, कळतील व्यथा का अंतरातल्या तुझला, ज्या माथ्यावरूनी कविता मिरवत नेती. बत्तीचा प्रकाश आपल्याला उजेड देत असतो, पण त्या माथ्यावरनं बत्ती वाहणाऱ्या माणसाच्या वेदना, त्याचा संघर्ष काय आहे, ही परंपरा काय आहे, हे आपल्याला माहीत नसतं. आजच्या भागात आपण ते जाणून घेणार आहोत. वारे अँड सन्स पुण्यातले 3 पिढ्या बत्तीचा व्यवसाय करणारे, आता या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करत आहेत राहुल वारे. राहुल दादा, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला तुमच्या या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं आहे, एक उत्सुकता आहे. 3 पिढ्या हा व्यवसाय तुम्ही करताय, याची सुरुवात कोणी केली आणि कधी केली? साधारणपणे 1948 साली आमच्या आजोबांनी पुण्यामध्ये वारे अँड सन्स ही फर्म स्थापन केली. बरं. ते पूर्वी नाटक कंपनीत, बालगंधर्व नाटक कंपनीत कामाला होते. तिथे ते बत्त्या पेटवायले शिकले. बरं. आणि तिथनं बाहेर पडून त्यांनी स्वतःचं असं दुकान सुरू केलं, वारे अँड सन्स. हे 1948 साली. बरं. त्याच्यानंतर त्यांना साथ दिली त्यांची 3 मुलं, दत्तात्रय वारे, शंकर वारे आणि ज्ञानेश्वर वारे. बरं. त्यांनी त्या 3 मुलांना आताशी धरून तो व्यवसाय फार पुढं नेला. आणि त्याच्यानंतर आता मी स्वतः, त्यांचा नातू राहुल वारे, आता त्यांच्या, आता आमच्या आजोबा तर नाही आहेत, पण आता मी ते पुढे सांभाळतो आहे. वारे अँड सन्स हे तुमचं जे दुकान आहे, ते मी पण माझ्या लहानपणापासून बघत आलो आहे. मी शनिवारपेठेत माझं बालपण गेलं आणि मेहुणपुऱ्यातनं पुढं येताना, आता मंदार लॉज जिथे आहे डॉक्टर गद्रे, त्या कॉर्नरला वळलं की दुकान आहे आपलं. आणि तिथे एक वाघाचं चित्र होतं, एक तो लँडमार्क होता की खूण होती ओळखीची, अरे वाघाच्या चित्रापासून पुढं या, तिकडून वळा. तिथलं तुमचं दुकान, या बत्तीवाल्यांना डोक्यावरनं बत्ती वाहून नेताना मी पण लहानपणापासून बघत आलो आहे. वरातीमध्ये एक ती मजा असायची, गाणं वाजतंय प्रभात बँडचं, बहारो फुल बरसाओ, वाऱ्यांच्या बत्त्या चालू आहेत, मिरवणूक चालू आहे गणपती बाप्पाची, कुठे उरसामध्ये बत्त्या वाहतात. हे तुम्ही कुठे कुठे या बत्त्या वाहिलेल्या आहेत? मुख्यत्वे गॅसबत्ती लग्नाच्या वरातीमध्ये वापरली जायची. बरं. मुंजीची भिक्षावळ किंवा आपल्या जवळपासची जी खेडी, आता खेडं नाही म्हणता येणार, पण आता पूर्वी धायरी, वडगाव, शिवनं, हो, किंवा लोणीकनपर्यंत आम्ही उरसासाठी बत्त्या घेऊन जायचं छबीना मिरवणुकीला. बरं. रात्रभर तो छबीना मिरवायचा त्यांच्याबरोबर बत्त्या घेऊन, आणि सकाळी आपलं परत येईल असं. तर त्याच्यानंतर कुठे लाईट गेली की बाबा इमर्जन्सी म्हणून, एखाद्या घरी काही शुभकार्य असतं किंवा काही कार्य असतं, अचानक लाईट गेली, तर त्यासाठी या बत्त्या वापरल्या जायच्या. नंतर फार पूर्वी आपल्या पुण्यातनं म्हणजे मयत खांद्यावर घेऊन जायचे, त्यालासुद्धा आपल्या बत्त्या असायच्या. ओ, थोडक्यात म्हणजे मरणादारी आणि तोरणादारी दोन्हीकडे वारे घ्यायच्या बत्त्या असायच्याच, वारे बत्तीवाल्यांच्या. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही किती वर्ष बत्त्यानी मिरवणुकीमध्ये मिरवत नेलेले आहेत? सुरुवातीपासूनच आहे ते. आता अखिल मंडळी मंडळाचं विसर्ग, गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सलग 68 वर्ष, आपलं हे लॉकडाऊन लागलं त्याच्या आधी एक वर्षभर, असं जवळजवळ 68 वर्ष सलग अखिल मंडळी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही आहोत. वा, बरं का. त्याच्यानंतर चिमनबाग म्हणून आहे त्यांचा गणपती विसर्जन मिरवणूक आहे, तिथं असायचो. पूर्वी गोसावीपुरं असायचे, त्यांच्या मंडळाला असायचे. अशा बऱ्याच शनिवार नारायणपेठमधले आपले छोटी छोटी मंडळं, भरपूर मंडळांना या बत्त्या असायच्या विसर्जन मिरवणूक किंवा स्थापनेच्या दिवशीसुद्धा असायच्या बत्त्या. रात्री उशिरा त्यांच्या मिरवणुका असतात, हो, तेव्हा त्यालासुद्धा बत्त्या असायच्या आपले. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे जेनसेट नव्हता, असे सगळे लोक त्यावेळेला बत्त्या तुमच्या प्रिफर करत, हो, बोलवत होते तुम्हाला. गणपती उत्सवाच्या व्यतिरिक्त
या बत्त्यांचा वापर कुठे कुठे झाला आहे? जसं तुम्ही वरातीत सांगितलं, मुंजीच्या भिक्षावळीमध्ये सांगितलं, अगदी अंतयात्रेमध्ये सुद्धा सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या ठिकाणी बत्त्यांचा? त्याच्या व्यतिरिक्त आपण शूटिंगसाठी, पिक्चरच्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी सुद्धा बत्त्या भरपूर वेळा दिलेले आहेत. बरं, आत्ता शेवट मी चौक या पिक्चरला सुद्धा बत्त्या पुरवलेले आहेत, भाड्याने दिलेले आहेत. वा, त्याच्या आधी बच्चन साहेबांचा किंवा भगतसिंग जो पिक्चर होऊन गेला हो, त्या पिक्चरला सुद्धा बत्त्या होत्या. अशा बऱ्याच पिक्चरला फार पूर्वीपासून जे राज कपूर साहेब होते तेव्हापास त्यांच्या प्रत्येक पिक्चरला बत्त्या आपल्या. वा, हे कनेक्शन कसं काय झालं होतं? म्हणजे राज कपूर साहेबांच्या चित्रपटासाठी वाऱ्यांच्या बत्त्या कशा काय, कोणाच्या माध्यमातून तिथपर्यंत गेल्या होत्या? पूर्वी आपल्या भोराळीमध्ये पटेल ब्रदर्स म्हणून एक कलर पेंटिंगचं दुकान आहे. बरं, त्यांच्याकडे राज कपूर साहेब, पृथ्वीराज कपूर साहेब यांचं कॉन्ट्रॅक्ट असायचं कलरचं. बरं, रंगवाईज. बरं, त्यांना आमचे आजोबा ओळखायचे. बरं, तर तिथे त्यांची गाठ भेट होऊन हे बत्तीवाले आहेत, मग तेव्हापासून ते नाही आपल्या वारींना आपल्याबरोबर घ्या, आपल्या शूटिंगमध्ये आपल्या पिक्चरमध्ये त्यांच्या दोन चार बत्त्या लावा, असं प्रत्येक पिक्चरमध्ये त्यांच्या आपल्या बत्त्या आहेत. वा, तुम्ही चित्रपटाचा विषय काढला आहे, त्याच्यामध्ये माहेरची साडीमध्ये मनोजची साडीमध्ये भरपूर बत्त्या आपल्या वापरलेल्या आहेत. माहेरची साडी आहे, बाळा जोजोरे तिथून खरी सुरुवात झाली शूटिंगची. एवढा जुना चित्रपट जोजोरे पिक्चरमध्ये, म्हणजे सुरुवातीचा शॉर्ट बत्तीवर आहे. हो, असं आहे की बत्तीपासूनच तो पिक्चर सुरू होतो. वा, कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि तुमचं पण एक वारे अँड सन्सचं नातं होतं, त्याविषयी आम्हाला. देसाई सर माझ्या दुकानी आलेले आहेत बरेच वेळेला. त्यांनी माझ्याकडनं जेव्हा देवदास हा पिक्चर त्यांचं शूटिंग चालू होतं तेव्हा मला म्हणलं की मला बत्त्या लावायच्या संपूर्ण सेटला. त्यांनी एकदा दोनदा माझ्याकडनं भाड्याने नेल्या पण म्हणले नको मला हे विकतच द्या आणि तुम्ही मला शिकवा हे कसं पेटवायचं, कसं चालू करायचं. ते माझ्या दुकानात येऊन त्यांनी ते सगळं शिकलं होतं, शिकवलं होतं मी त्यांना की कशी पेटवायची बत्ती. त्यांच्या एनडी स्टुडिओत आज सुद्धा 100 ते 150 बत्त्या आहेत. हो, ते स्वतः माझ्याकडे बरेच वेळेला आलेले आहेत नितीन देसाई सर. वा वा वा, तुम्ही चित्रपटसृष्टीविषयी सांगितलं, अगदी राज कपूर साहेबांपासून ते आता आमच्या देवेंद्र गायकवाडच्या चौकपर्यंत बत्त्या पुरवलेल्या आहेत. गणपती मंडळांविषयी आपण बोलत होतो, अखिल मंडई मंडळासाठी तुम्ही बत्त्याचं मिरवणुकीमध्ये 68 वर्ष वापर केलेला आहे. आता सध्या हे जनसेटच्या माध्यमातनं विद्युत रोषणाई येत राहते, तर काय याचा परिणाम झाला आहे तुमच्या व्यवसायावरती? बत्त्या कमी दिसायला लागल्यात मिरवणुकीत, काय कारण आहे त्याचं? काय झालं आहे, आता पूर्वीसारखी माणसं डोक्यावर घेणारी मिळत नाहीत. बरं, आता रॉकेलचा सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि प्रत्येक गोष्ट एवढी महाग होत गेली आहे की जो माणूस डोक्यावर घेतो. आता पूर्वी एक आवाज दिला तर जवळ 250 लोक यायचे डोक्यावर बत्ती घेणारे. बरं, पण आता असं आहे की 5-6 गोळा करायची म्हणजे तरी खूप पळापळी करायला लागते. बरं बरं, आणि त्या माणसाची मजुरी, त्या माणसं कसं आहे, आता बत्ती लावणं हे एक शोभेचं कार्य आहे बाबा, आपल्या मिरवणुकीला शोभा यावी हो म्हणून. ते काय कंपल्शन नाही आहे. बरोबर, पाहिजेच बत्ती असं नाही आहे, पण त्यामुळं थोडासा आर्थिक विचार करतो माणूस, लावावी का नको असं होतं. त्यामुळं थोडासा फरक पडला आहे धंद्यावर. आता अखिल मंडई मंडळाची तर परंपरा आहे की बत्त्या पाहिजे, म्हणजे लक्ष्मी रोडला जेव्हा बत्त्या दिसायला लागतात तेव्हा लोकं म्हणायचे अरे मंडई गणपती आला. असं ते मंडई गणपती म्हणजे शारदा गजानन आणि वारे यांचं एक वेगळं नातं आहे की बाबा लोकं म्हणायचे अरे बत्त्या दिसायला लागल्या ना म्हणजे मंडई गणपती आला. आता एवढी लोकांना ते माहितीही झाली होती की अखिल मंडई मंडळाला फक्त लक्ष्मी रोडला त्या एकाच गणपतीला या बत्त्या असतात. तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसाठी कधी मिरवणुकीत बत्त्या? हो, त्यांचं जेव्हा 125वं वर्ष होतं हो त्यावर्षी मी भाऊसाहेब रंगारी या गणपतीला मी बत्त्या लावलेले आहेत, त्यांच्या मिरवणुकीत मी होतो त्यावर्षी. वा वा, आता तुम्ही व्यवसाय पुढची आव्हानं सांगितलीत, काळानुसार व्यवसायाचं रूप बदलतं, माणसं मिळत नाहीत, पण मग या सगळ्यावरती तोडगा काय?
काय उपाय करावा असं तुम्हाला वाटतं जेणेकरून बत्ती व्यवसायाला पुन्हा बरकत येईल? आणि ही एक परंपरा आहे पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीची, ती परत पुणेकरांना बघायला मिळेल. बत्त्या आल्यानंतर गणपती लक्ष्मी रोडला आला हे एक जे नाही काय, ॲक्च्युली या सगळ्या बत्त्या मेड इन जर्मन आहेत. बरं, ह्या इंडियन नाही आहेत. बरं, त्याचे म्हणजे प्रोडक्शन कंपनी जी आहे त्यांची, ते कधीच बंद झालेले आहेत. आता भारतातच एवढी प्रगती तर त्या जर्मनमध्ये किती प्रगती असेल. अजून ते काय त्यांच्याजवळ खूप वेगवेगळे आता आलेले, हे सगळं बंद झालेलं आहे. त्याचे स्पेअर पार्ट मिळणं बंद झालं आहे. आता माझ्याकडे ज्या बत्त्या आहेत त्या चालू आहेत, आणि इच्छा तर अशी नक्की आहे की परत हे सुरू करायचं आपल्याला. बर, त्यामुळे बघू आता या वर्षी चाललं आहे विचार की परत ही परंपरा. अखिल मंडई मंडळ तर अण्णा थोरात जे आहेत त्यांनी तर मला स्पष्ट सांगितले, अरे दोन माणसं का होईना, दोन बत्त्या होते पण या मिरवणुकीत या आमच्या, हे त्यांचं कायमचं वाक्य. आणि या वर्षीपासून आता सुरू करावं असं चालू आहे डोक्यामध्ये. वा 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 वा, थोडीशी खंडित झालेली परंपरा नव्याने सुरू करण्याची उमेद राहुल वारे मनाशी बाळगून आहेत. लोकमान्य टिळकांनी ज्याला पुनश्च हरिओम असं म्हणलं होतं, तो पुनश्च हरिओम राहुल दादा, ज्यांनी गणपती उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीपासूनच आपण करावा नक्की, आणि बाप्पांनी ही प्रार्थना ऐकावी असं मला मनोमन वाटतं. मंडळाचे पदाधिकारी याबद्दलचा निर्णय घेतीलच, पण खरोखर मंडई मंडळाशी असलेलं तुमचं नातं, भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या 125 व्या वर्षी तुम्ही मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होतात, कदाचित बाप्पाची इच्छा असेल तर यावर्षी ती नव्याने सुरुवातसुद्धा होईल अशा आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद आपण इथं आलात त्याबद्दल. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजवरती बघत रहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव.